नमस्कार, मी घनश्याम उल्हारे शेतीतंत्र या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, शेतीतंत्र या यूट्यूब चॅनल वर मी आपणासाठी नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन नेहमी उपस्थित राहतच असतो। तर आज आपण डिझायनर मूर्खी तयार करणार आहोत आणि बघा, डिझायनर मूर्खी तयार करण्यासाठी आपल्याला कमेंट केलं होतं राहुल शिंदे खांडगाव, तर त्यांच्या कमेंटनुसार आपण डिझायनर मूर्खी तयार करायला घेऊ। चला बघा, तुम्हाला डिझायनर मूर्खी दाखवतो। बघा, आपल्याला डिझायनर मूर्खी करण्यासाठी आपल्याला दावं लागेल बघा चार वव। तर हे दावं चार वव आहे, तर चार वव कसं असेल तर ते तुम्हाला मोजून दाखवतो। हे पहा, एक, दोन, तीन आणि ही चार। तर हे चार वव आपल्याला दावं लागेल। तर आपण काय केलंय, ह्या रशीच्या दोन टोकाला अशा बारकाले गाठणी टाकून घ्यायच्या, कारण आपण गाठणीमध्ये लॉक करणार आहेत। हा व्हिडिओ माझा बघा कवडी गाठ मूर्खी म्हणून आहे। तर त्यात आपण कवडी दिली, कवडीच्या जागेवर थोडी नक्षी काढणार आहेत, एवढं फरक एवढा आहे, बाकी काय नाही। आता हे कवडी गाठ तुम्ही बघा, माझी मूर्खी कवडी गाठ ती अशीच आहे। तर बघा आता काय करतोय आपण, हे बघा हे दोन टोकं आहेत ना, हे दोन टोकं समान केलेत ना, तर हे समान नाही करायचे। हे इतकं घ्यायचं, पाहिलं का, हे इतकं घेतलं, इतकं घेतल्यानंतर हे इथं जुळवायचं। बघा इतकं घ्या, जास्त नाही घ्यायचं, सव्वा फूट हे जुळवलं की आता ह्या बाकीच्या मध्य काढायचा। आता ह्या बाकीच्या मध्य काढून घेऊ, हा मध्य आला, हा मध्य आला का, तर आपल्याला ही रशी इकडे टाकायची, आपल्याला वळायची रशी। तर रशी वळताना माझा एक व्हिडिओ आहे, ते रशी वळतानाचा व्हिडिओ तुम्ही बघा, रशी वळताना काय करायचं असतं। हे मध्य धरलंय आपण, तर हे असं पिळायचं आणि पुढे टाकायचं, हे असं पिळायचं आणि पुढे टाकायचं। हे आमचा लाडक्या बघा कसा बसलाय, काय का, ह्यो बी शिकवतो बघा मोरक्या। हा तर बघा, रशी वळताना काय करायचं, ह्यो पाना पुढे ना, हा पाना प्रत्येक वेळेस आपल्याकडे येतो, हा असा पिळायचा आणि याच्यावर टाकायचा असा। बघा ह्यो म्हणजे ऑटोमॅटिक रशी माग वळत चलती। तुम्हाला नसेल तर तुम्ही माझा रशी वळायचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, ह्या अशी रशी वळत चलती। तर आपल्याला किती घ्यायचं, इतकं म्हणजे सव्वा फूट होते जवळ, सरासरी सव्वा फूट आपल्याला इतकं घ्यायचं। इतकं घेतलं की आता काय करायचं, हे दोन दोन मधला आपण एक लांब पाना सोडला होता ना, त्याने आपल्याला परत वळायचं मागं, मग हे सरळ असे घेतले का, मग आपल्याला लक्षात येईल की लांब कपाना कोणचा आहे, तो लांब कपानाने आपल्याला परत मागं वळायचं आहे। हे पहा हा लांब कपाना आहे, मग हा आपल्या साईडला ठेवू, म्हणजे गुतळा व्हायचा नाही। आता हा साईडला ठेवला का, बा इकडे टाकून दिला। आता आपल्याला ह्या पाण्याने वळायचं आहे, आता ह्या पाण्याने वळायचं आहे ना, तर इथं काय करा, इथं असं फिरवून घ्या, असं फिरवून घेतलं की आता पहिल्यासारखंच आपलं इथून चालू करायला बघा, असं हे असं रिटर्न ओळी चालायचं ना आपल्याला। इथं आलो, आता इथं आलो का आपण, तर तुम्हाला सांगतो हे जर दुमतं केलं ना, हे दुमतं तर बघा हे दोन टोकं सारखे होतील, हाय का, झाले सारखे सारखे होतील। तर आपल्याला हे ह्याची मूर्खी करायची आता। तर आता आपण कुठल्या बाजून चालू करा, ह्या बाजून चालू करा ना, ह्या बाजून चालू करा, चालू करताना काय करायचं, इकडून चालू करताना काय करायचं, आपल्याला ही पाना वर ठेवायचा आणि नंतर याच्यात बोट घालायचं, आणि इकडल्या टोकाला गेलं तर हा पाना खाली गेलचा, नंतर याच्यात बोट घालायचं। आता बघा, पहिली गाठण आपण हा पाना वर घेऊन करणार येतं, दुसरी गाठण हा पाना खाली घेऊन करणार येतं। आता वर घेऊन करू, आता हा वर घेतलं, वर घेतलं, हे इकडून खाली घेतलं, इकडून खाली घेतलं, तर हे बघा सरासरी आपल्याला सरासरी 6 इंच आणि थोडंसं जे असं बघा इतकं, पाहिलं की इतकं इतका पाना घ्यायचा आहे। आता ह्यो याचाच पाना आहे ना, परत दुमता करायचा बघा, हा परत आपण ह्यो दुमता करून घेऊ, हा थोडा जास्त घ्यायचा कारण आपल्याला इकडे टाकायचा आहे, आणि जरी काय थोडासा कमी जास्त झाला ना तरी आपल्याला त्याला चाळता येतं, पाहिलं का मी कसा फिरवला आहे, असा फिरवला आहे। जर थोडा वाटत असला जास्त तर कमी करायचा। आता हे आलं का, हो का, ही बोटात ही गाठण आली। आता हा राहिलेला पण आहे का, राहिलेला पण, हा बोटावरून घ्यायचा आणि बोटावरून घेऊन इथून मागं वाढायचा। हे पहा अशी गाठणच तयार झाली। तर आता हा किती वाढायचा, हे सगळा ओढून घ्यायचा, इतका वाढायचा। आता इथे सिंगल आहे ना, हे पहा हा पाना याला फिरून इथून का इथे बिरडं फोडायचं, हे बिरडं फोडलं। आता ही गाठण ताणून घ्या,
आपली ही तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, माझी कवडी घाट मूर्खी का, त्याच्यामध्ये ही घाट तुम्हाला परत पाहायला मिळेल. आता आपण कवडी न टाकता नक्षी करतोय. ही बाजू अशी झाली, ही बाजू गाठण बघा, इथे पॅक बसली. ही चित्रावाच्या आतल्या तोंडाला जातं, ही असं आत असतं, ही बाहेरून नक्षी बाजू असती. आता बघा ही झालं, आता आपल्याला दुसरी गाठ करायला घ्यायची. मग ही बाजू अशीच धरायची बघा, अशी. हे काय नंतर व्यवस्थित होतं. ही बाजू अशीच धरली तर ही याच्यातलं काढून घ्यायचं. आता तुम्हाला काय सांगितलं, पहिल्यांदा एक बोटावून घ्यायचं, एक बोटाच्या खालून घ्यायचं असं सांगितलं होतं ना. ही याच्यातून काढून घेतलं, हे पा ही गाठण अशी धरली. एक आपण काय केलं, एक असं बोटावून घेतलं होतं पहिलं, आता हे बोटाच्या खालून घ्यायचं, आता नुसतं बोटाच्यात घालायचं आणि हे आलं इथं. हे इथं आलं, आता ह्याच्या मागून घेतलं, याच्या मागून घेतलं की आपल्याला आता आता आपल्याला नक्षी आणि हे विणायला चालू करायचंय. आता हे विणायला चालू करताना काय करणार आपण, हे पा हे इथून असं आलंय ना, तर आपण आता ह्याच्यामध्ये हे सरळ करून घ्यायचा पणा. ह्यो पणा जर कमी वाटत असेल, ह्यो पणा तर ह्यो पणा थोडा कमी वाटतो ना, तर मग काय करायचं, थोडा हा पणा ह्यो इकडचा पणा आहे ना, थोडा माग घेतला, माग घेतला ही वळ ओढून घ्यायचं. हे ओढून घेतलं, हे काही इथं केलं की हा मोठा होतोय, पाहिलं झाले सारखे, इथं आपल्याला चढावता येतं. तर ह्यो पणा आता आपण इकडून असा घेतलाय, हे पा इथून घेतलाय, तर आता आपल्याला बघा ऐका, हे वाघ्या वाघ्या सोड 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 बघा. आता ही याच्यातून वरून वावायचं, कधी बी वरून वरून वावल्यानंतर खालीन नाही वावायचा, वरून वावायचं. वरून तुम्ही जर खालून वावलं ना तर मग घोटाळा होईल. आता हे पा ही इतकं ही हे पा ना, इथं इतकं मागा, कारण आपल्या ह्याचा पीळ द्यायचा आहे, याचा पीळ याच बाजूला द्यायचा, हे पा असा द्यायचा. हा पीळ इकडं नाही द्यायचा, हा पीळ ह्या बाजूला द्यायचा. ह्या बाजूला दिला की ही हे बघा, हे दिला की ही याच्यातून घ्यायचा असं वर, असं वर घेतलं की हे पणा याची गाठण याच्यातून अशी काढून घ्यायची. आपल्या ही नक्षी तयार करतोय. पहिले आपण इथं कवडी गाठ मारली होती, तर आता थोडी नक्षी टाकतोय. बाकी फरक एवढाच आहे, बाकी ह्याच्यात काय नाही. हे पा ही अशी थोडी ताणून घ्यायची, अशी तुम्ही जितकं ताणतान तितकं छान दिसणे. ही अशी नक्षी आली. आता हा पण आला बघा, आता ह्यो पण आला इकडं, हा इकडं आला, हा याच्यातून खालून घेतला. हा बघा, तुम्हाला जरी याच्यातले आडे समजत नसल्या ना, तर तुम्ही माझी कवडी गाठ मूर्खी नक्की बघा. हे इथं घेतलं बघा, हे असं घेतलंय, हे इथंच धरायचं आणि अशी नक्षी आपल्याला परत दुसऱ्याची बनवायची. हा याच्यात सुद्धा असं वरूनच खाली घालायचं. हा याच्यात काय केलं आपण, वरूनच खाली घातलंय असं ह्या पद्धतीचं. आता हे हातातलं सुटू द्यायचं नाही, हे सुटलं ना तर मग घोटाळा होईल. आता हे माग धरायचं थोडं, हे माग धरलं पहिला जसा आपण पिळा दिलता तसाच असा पिळा द्यायचा. असा पिळा दिला की ही बाजू याच्यावर मांडायची, यातून वर ओढून घ्यायचं. हे वर ओढून घेतलं, ह्याच्या तोंडातलं हा टोक याच्यातून पहिले ही जसं आपण हे केलं तसंच ही तुम्ही पहिलं पाहिलं तरी तुमच्या लगेच लक्षात येईल. हे पा आता इथं आलं, तर हे काय करू आपण, थोडं चाळून घेऊ, चाळून घेऊ थोडं. हे पा आता आपली ही नक्षी तयार झालेली, तशी आपल्याला इथं नक्षी करायची, इथं नक्षी करायची. तर ही बाजू आपल्याला थोडी, आता माझा एक हात गुतला आहे ना, त्याच्यामुळे मला दोन हाताने काम करता येणार, एकाच हाताने काम करावं लागतंय, त्याच्यामुळं थोडस अवघडल्यासारखं वाटतंय. ह्या दोन नक्षा सारख्या झाल्या ह्या तोंडावर. ही एक झाली, ही एक ताणून घ्या तुम्ही. आता माझा हात थोडा गुतलेला आहे, हो का. ही एक नक्षी तयार झाली. आता ही बाजू आली, ही इथं धरली बघा बरं का. ही एक नक्षी सारखीच आहे, ह्या दोन नक्षा बघा. आता ही बाजू इथं धरली की याच्या खालून आलं हे खालून आलेलं हे दोन टोकं, हे दोन टोकं ह्या बोटातून, हे बोट आपण शेवटपर्यंत असं धरलं होतं, ह्याच्यातून आपल्याला हे ओढून घ्यायचं. गाठ तयार होती इथं. आता हे बघा,
हा आमचा वाघ आहे, काम करू देणार आहे का? बघा कसा उडीतोय, बघा बघा. अरे सोड 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 सोड. आता हे बघा, ही पूर्ण असं उडून घेतलं इकडं. आता माझा हात मोकळा झाले, आता आपण याला ताणून घेऊ शकतो. दोन कसे तोंडावर झाले. आता ही राहिली, ही गाठ राहिली आपली. इथं बघा, पहिली गाठ आपली, इथं दोन आहे, इथं दोन आहे, इथं दोन आहे, इथं तीन आहे. त्या पद्धतीचं बाबा, इथं दोन आहे, इथं दोन आहे, इथं दोन आहे. आता आपल्याला इथं तीन करायच्यात. मग ही जी राहिली का गाठन, ही लॉक करायची आपल्याला. ही याच्या खालून इथून याच्यामध्ये घ्यायची. ही दोन 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 आणि ही तीन, तसंच ही दोन 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 आणि ही तीन, ती झालं. आता बघा, हे बघा दोन कसे मस्तपैकी हे आलेले तोंडावर. तर हे जे पण आहेत का, तुम्हाला वाटलं हा जर पाना जर कमी करायचा तर हा पाना सुद्धा आपल्याला कमी करता येतो. हा पाना सुद्धा आपल्याला कमी करता येतो, असा ओढून इकडं सरकून हा कमी करता येतो. तसं बघा, हे दोन तोंड नक्षी, ही नक्षी तोंडावर राहील. आणि ही जित्राबाच्या हे हपा ही दोन्ही बाजू बांधायला जातील. ही कशी नक्षी आली बघा, जित्राबाच्या तोंडावर नक्षी राहणार. ही खाली जाणार, ही गाठण आणि ह्या काही कडची गाठ. ही जवळजवळ नक्षी राहील असं मस्त पैकी बघा. ही अशी राहील, ही खाली राहील. याला थोडासा पिळ व्यवस्थित करून घ्यायचा. बघा, ही अशी राहील आतून, ह्या गाठणी आतून राहतील. आणि हे असं जित्राबाच्या तोंडामध्ये बांधायला जाईल. असं बांधायला जाईल आणि ह्या पद्धतीने ही अशी ही मोरकी होईल. पहा ही नक्षी कशी आली, ही नक्षी तुम्ही करा. माझा कवडी गाठचा एक हुडीव आहे, तो बघा, हा बघा, तो बघा. फक्त आपण इथं कवडी बनवलेली आहे आणि इथं आता नक्षी टाकलेली आहे. हा नक्षीच्या मूर्खीचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.